नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आमच्या स्नेहांकुर देशिंगवर। पोपट हा खूपच सुंदर, रंगीबिरंगी आणि हुशार पक्षी। या पोपटाविषयी हा एक सुंदर निबंध। पोपट हा खूपच सुंदर व रंगीबिरंगी पक्षी आहे। दक्षिण अमेरिकेत व ऑस्ट्रेलियात यांच्या अनेक विविध जाती आणि प्रकार आढळतात। त्याचा रंग सामान्यतः हिरवा असतो, त्याला लाल रंगाची वक्र चोच असते। तो लहान मुलांना खूप आवडतो, तो झाडाच्या ढोलीत राहतो, तो मिठू मिठू असा बोलतो। पिंजऱ्यात अडकून पडणे हेच पोपटांच्या गोड बोलण्याचे फळ म्हणावे लागेल। त्याच्या मानेभोवती काळ्या रंगाचे वलय असते। तो एक मुख्यतः शाकाहारी पक्षी आहे। तो दाणे, फळे, पाने, बिया आणि शिजलेला भात सुद्धा खातो। त्याला मिरची, आंबा, पेरू आणि कठीण कवचाची फळेही आवडतात। पोपट संघचारी अर्थात गटाने एकत्र राहणारे असून सगळ्या पक्ष्यांमध्ये अतिशय गोंगाट करणारे पक्षी आहेत। निरनिराळ्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या आवाजाची ते हुबेहूब नक्कल करतात। पोपट 30 ते 40 वर्षे जगतो, काही पोपट जास्त वर्षेही जगतात। पोपट समूहाने जेव्हा एकत्र उडतात तेव्हा हे दृश्य पाहण्यासारखे असते। पोपट खूप हुशार पक्षी आहे, त्यामुळे तो शिकवलेली कोणतीही भाषा सहज म्हणतो। त्याला पक्ष्यांचा पंडित असेही म्हणतात। भारतातील लोक त्याला रामराम, सीताराम, नमस्ते आणि स्वागतम यासारखे शब्द शिकवतात। तो माणसाच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करतो। बरेच लोक पोपटाला कसरती करण्यास शिकवतात। भविष्य सांगणाऱ्या लोकांसाठी आणि सर्कसमध्ये काम करण्यासाठी पोपट उपयोगी ठरतात। तो सगळ्यांचे मनोरंजन करतो। पोपट एक खूप सुंदर पक्षी आहे। त्यांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना केली आहे। मनुष्य आपल्या जीवनासाठी जंगलतोड आणि वृक्षतोड करत आहे, त्यामुळे पोपट तसेच सर्व पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे। आपल्याला त्यासाठी वेळीच उपाय करायला हवेत, अन्यथा काही काळानंतर आपणास हे पक्षी पाहायला मिळणार नाहीत।